नमस्कार, चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केले जाते. यावर्षी चंदगड हिंडगाव रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून या वृक्षांचे संवर्धन करण्याचे नियोजन केलेले असून सामाजिक वनीकरण चे अधिकारी कर्मचारीही यावेळेला आज या ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याच्या संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी या श्री दास भक्तीतील सदस्यांनी घेतलेली आहे. श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा जिल्हा अलिबाग तर्फे वृक्षारोपणवर संवर्धनाचे जे अभियान आहे ते आज आपण चंदगड बैठकीच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सर्व ठिकाणी वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल राखणं हे अतिशय महत्त्वाचं असल्यामुळं या राज्य शासनाच्या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत हा जो काही उपक्रम आहे वृक्ष लागवडच नव्हे तर महत्त्वाचं म्हणजे वृक्ष संवर्धन हा सुद्धा या अभियानाचा आपल्या प्रतिष्ठानचा मुख्य हेतू आज या ठिकाणी आपण साकार करत आहोत. स्वदेश, स्वधर्म आणि स्वदेव ही जी भावना आहे ती आपल्या बैठकीतून नुसतं न रुजवता वृक्ष संवर्धनातून ही आपण साकार करणं हे स्वारींचा एक मुख्य हेतू आहे. झाडे वाढली जगली तरच आपलं अस्तित्व टिकू शकेल म्हणून हा एक मुख्य हेतू या अभियानाचा पाठीमागा आहे. नुसतं वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडच नव्हे तर वृक्षारोपण, संवर्धन, समाज प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रौढ साक्षरता, आरोग्य शिबिर, व्यसनमुक्ती निर्मूलन, मदत कार्य, बस स्टॉप, पाणीपोईची व्यवस्था, स्वच्छता अभियान, स्मशान, कब्रस्तान अशा प्रकारची स्वच्छता अभियानं, त्याचबरोबर वीर स्वच्छता, वीर जल पाणी पुनर्भरण, त्याचबरोबर मोफत ज्येष्ठ नागरिक वय आदिवास दाखले असे अनेक उपक्रम प्रतिष्ठानमार्फत राबवले जातात. आणि या सर्व उपक्रमांचा या ठिकाणी परिपोष म्हणून आदरणीय महाराष्ट्र शासनामार्फत 2008 सालचा श्री नानासाहेब धर्माधिकारी यांना अतिशय महत्त्वाचा असा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार या आपल्या सर्व कार्य दासांच्या कार्यामुळं आणि स्वारींच्या ह्या कार्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्र भूषण मिळालेला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनामार्फत आदरणीय तीर्थरूप श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्र शासनामार्फत 2017 सालचा पद्मश्री पुरस्कार हा मिळालेला आहे. हा फक्त पुरस्कारासाठी आपला हा बैठकीचा परमार्थ नसून तो फक्त श्री सेवासाठी आहे. आणि हा जो काही वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड आहे हे पूर्ण आपण वृक्षांची पूर्ण वाढ होईपर्यंत हा उपक्रम या ठिकाणी आपण चंदगड बैठकीच्या माध्यमातून राबवायचा आहे अशी आज्ञा समर्थांनी केलेली आहे. आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि हा उपक्रम आपण अतिशय सार्थपणे 100% पूर्ण करूया असे या ठिकाणी सर्वांच्या वतीने ग्वाही देऊया. जय श्री आणि आपण सगळे दास इथं उपस्थित राहिलेलं आहे त्यावर आपल्या सगळ्या प्रतिनिधी आपले काय आभार मानायचे नाहीत पण साहेबांनी आपल्याला वृक्ष म्हणजे रोपांची पुरवठा करून दिला त्याबद्दल त्यांचे आमच्या या श्रीस बैठक चंदगडीच्या मार्फत आणि प्रतिनिधीमार्फत मी आभारी आहे.